नमस्कार, मी साक्षी काळे, आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र। मोहोळ मधील तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या बेजबाबदार कामकाजाच्या विरोधात घंटानाद आंदोलन यशस्वी। ऑल इंडिया धनगर समाज महासंघटना दिल्ली जिल्हा अध्यक्ष अनंत नागनकरी पैलवान यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय घंटानाद आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हा अध्यक्ष अनंत नागनकरी म्हणाले की या ठिकाणी एक ही कर्मचारी अधिकारी उपस्थित नाही आणि आम्ही निवेदन कोणाला द्यायचे। यावेळी अनंत नागनकरी यांच्यासह धनगर समाज ऑल इंडिया संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या कार्यालयाकडून चालढकल होत आहे, याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष अनंत नागनकरी म्हणाले, सर्वांना होते तिथं शिपाई कोण आहे आणि अधिकारी कोण आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही। बऱ्याचशा खुर्च्या रिकाम्या, त्या खुर्च्याच्या मागे कोणता अधिकारी बसतो ह्याचं सुद्धा तिथं नेम प्लेट लावलेलं नाही। अधिकाऱ्यांचं पद कुठलं आहे कुणाला हे सुद्धा माहित नाही। तर आपण बांधवांनो, शेतकरी आहेत तर आपण आहोत, लक्षात घ्या। शेतकरी जर नाही पिकवला तर आपले काय हाल होतील? कागद खायचे का पैसे खायचे सांगा। अशा आपल्या शेतकरी बांधवांची आपल्याला काळजी करायची आहे। बांधवांनो, भयानक परिस्थिती आहे, कोरोनाची परिस्थिती आहे। ऊस असला तर ऊसामध्ये ऊसाला भाव नाही। माळव एवढं केलं तर माळव सुद्धा रोड वर टाकायची पाहिजे। बघा तुम्ही आता परिस्थिती वांग्याची, टमाट्याची काय परिस्थिती आहे बघा। टमाटे किती रोड वर टाकायची पाहिजे, म्हणजे अशी शेतकऱ्या डोळ्यात पाणी आहे। पाणी आणून सुद्धा कोण काळजी करणार? आणि इथली अवस्था अशी, तर माझी समजामदायक विनंती आहे की आपण 5 वाजेपर्यंत आंदोलन करूया, सहकार्य करूया शेतकरी बांधवांना। आपण